बस स्थानकावर थांबलेल्या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लुटणाऱ्या आरोपीस पोलिसांनी 24 तासात अटक केली असून आरोपी विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रफुल्ल पानसरे असं या आरोपीचं नाव असून दौंड मधील नगरमोरी चौकात ऋतुजा पोकळे या एसटीची वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी आरोपी चार चाकी घेऊन जवळ आला आणि त्यांच्याजवळ येऊन कुठे जायचे अशी विचारणा करत नगरला चाललोय, मी तुम्हाला सोडतो असं म्हणून कारमध्ये बसवलं. आरोपीनं दौंडगावच्या हद्दीत असलेल्या सोनवडी नदीच्या पुलाजवळ कार थांबवून महिलेला दमदाटी करून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीनं हिसकावून घेऊन गेला होता. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीकडून गुन्ह्यामध्ये चोरलेली सोन्याची चेन आणि वापरलेली कार असं एकूण 5,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 17/7/2024 रोजी रात्री 8:30 सुमारास नगरमोरी चौक या ठिकाणी महिला नामे ऋतुजा कुकळे राहणार संभाजीनगर ह्या एस टी बसची वाट पाहत थांबलेला असताना एक पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनमधून एक अनोळखी सम आला आणि त्यांना आपल्याला नगरला जायचे का असे विचारून लिफ्ट दिली आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याची चेन तसेच त्यांची बॅग बळजबरीने हिसकावून घेऊन त्यांना रस्त्यावरती उतरून तिथून निघून गेला होता. त्या अनुषंगाने तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आम्ही डी बी पथकाला आदेश दिले होते की हा गुन्हा उघडकीस आणायचा आहे. त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार सुभाष राऊत आणि नितीन बोराडे यांनी गोपनीय बातमीदाराच्या आधारे तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपीचे नाव निष्पन्न केलं आणि तात्काळ त्याला अटक केली. त्या आरोपीचं नाव आहे प्रफुल्ल उर्फ बिट्टू प्रकाश पानसरे, वय 28 वर्ष, राहणार पाटस, तालुका दौंड. हा आरोपी हा रेकॉर्डवरील आहे. याच्यावर राजगड पोलीस स्टेशन तसेच पाटस पोलीस यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली चेन हस्तगत करण्यात आलेली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली कारसुद्धा या गुन्ह्यामध्ये हस्तगत करण्यात आलेली आहे. या आरोपीने आणखीनही अशा प्रकारचे गुन्हे रोड रॉबरी केलेली आहे. ही सदरची कामगिरी पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री पंकज देशमुख सर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव सर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप सर तसेच दौंड पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, सुभाष राऊत, नितीन बोराडे, पांडुरंग थोरात, शरद वारे, अमीर शेख, अमोल देवकाते, रवींद्र काळे, योगेश गोलांडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे.